ॲनिमल क्लासिफिकेशनच्या शेवटच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आपण बघतोय ॲनिमल क्लासिफिकेशनचा मोस्ट इम्पॉर्टंट असणारा असा चॅप्टर, आणि आजचं हे त्याचं असणार आहे एकदम शेवटचं असं लेक्चर. दॅट इज द क्वारडेट्स. आपण अभ्यास करणार आहे आजच्या तासाला क्वारडेट्सवाल्यांचा. कुणाचा अभ्यास करणार आहे आपण? क्वारडेट्स. कारण गेल्या चार पाच लेक्चरमध्ये आपण नॉन क्वारडेट्सवाल्यांचा अभ्यास केलेला आहे. ओके, तो आपला चांगला पार्ट लक्षात पण आलेला आहे. आता आपण अभ्यास करतोय क्वारडेट्सवाल्यांचा. क्वारडेट्सवाले म्हणजे काय आहेत बाबा? तर यांना नोटोकॉर्ड प्रेझेन्स आहे, बरोबर आहे. यांना जे हर्ट आहे ते हर्ट वेंट्रल साईडला प्रेझेन्स आहे, नर्व कॉर्ड बॅक साईडला, डोर्सल साईडला प्रेझेन्स आहे. अशी कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय केलेली आहेत? पाहिलेली आहेत. ओके, सो नाव लिसन. क्वारडेट्स, क्वारडेट्स नाव तर फार सुंदर आहे ऐकायला. क्वारडेट्स आर क्लासिफाइड इन टू द सिक्स क्लासेस. क्वारडेट्स आर क्लासिफाइड इन टू द सिक्स क्लासेस. क्लासेस नॉट फायला, बिकॉज क्वारडेट्स, क्वारडेटा, क्वारडेटा इट इज द फायला. लक्षात येते? आणि त्याच्यामध्ये जे काय आता येतात ते एकूण किती क्लासेस आहेत? सिक्स क्लासेस. त्याचा आपल्याला काय करायचा? अभ्यास करायचा आहे. सो फर्स्ट क्लास, दॅट इज द सायक्लोस्टोमाटा. कसला टोमाटा? सायक्लोस्टोमाटा. त्याला आपण काय म्हणतो? सायक्लोस्टोमाटा असं म्हणतो. चक्रीय तोंडाचे असणारे प्राणी, किंवा त्यांना ज्वा नाही, ज्वा म्हणजे हा जबडा, बरोबर आहे. हा जो जबडा आहे तो जबडाचे अन्न नसतो. लय भारी प्राणी आहेत, मराईनमध्ये आहेत. मराईन म्हणजे कसले बाबा? समुद्रातच राहतात, पाण्यातच राहतात. लक्षात येते का बघा? यांच्यापासून जो डेव्हलप झालेला पुढचा क्लास आहे, दॅट इज द पायसेस. पायसेस मराठीमध्ये याचं नाव मी लिहितो मत्स्य. काय म्हणतोय मी? मत्स्य. मत्स्य म्हणजे मासे. लक्षात येते? पायसेस. त्यांना आपण काय म्हणतो? पायसेस असं म्हणतो. ओके, नेक्स्ट रेप्टायलिया. काय म्हणतोय आपण त्याला? रेप्टायलिया. रेप्टायलिया त्याला काय म्हटलं जातं? सरीसृप प्राणी. काय म्हटलं जातं? सरीसृप. सरीसृप पण याला आपण मराठीमध्ये म्हणतो, म्हणजे हे पण मराठीतच आहे, पण सोप्या भाषेमध्ये त्याला म्हणतो सरपटणारे प्राणी. कसले प्राणी? सरपटणारे प्राणी, सरीसृप. ओके, त्यानंतर जो एक अतिशय आणखीन एक जरा डेव्हलप झालेला आहे, दॅट इज द ॲम्फीबिया. कसला बिया? ॲम्फीबिया. दॅट इज द ॲम्फीबिया असं त्याला म्हणतोय आपण. ॲम्फीबिया वाला एक आहे, खूप सुंदर आहे, खूप भारी आहे. ओके, बा किती झाले? 1 2 3 4. ओके, फोर वाले झाले. आणि आता नंतरचे जे दोन राहिलेले आहे, दॅट इज द एव्ज. एव्ज म्हणजे याला आपण काय म्हणतो? पक्षी असं म्हणतो. आणि ॲम्फीबियाला मराठीमध्ये म्हणतो उभय चर. काय म्हणतो याला आपण? उभयचर. दोन्ही ठिकाणी राहतात, पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी ते राहतात. नाही बरं का? त्याच्यापेक्षा भारी, रेस्पिरेशन करू शकतात. रेस्पिरेशन करू शकतात, दॅट्स द व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्याला आपण ॲम्फीबिया असं म्हणतो. अँड द लास्ट रिमेनिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आणि आपला पण याच्यात समावेश होतो असा असणारा जो क्लास आहे, दॅट इज द मॅमलिया. काय नाव आहे त्याचं? मॅमलिया. मराठीमध्ये याला म्हणायचं सस्तनी प्राणी. कसले प्राणी? सस्तनी प्राणी. ओके, दीज आर द ऑल सिक्स क्लासेस विच आर इन्क्लुडेड इन द क्वारडेट्स. जे कुठं इन्क्लूड होत असतात? क्वारडेट्समध्ये इन्क्लूड होत असतात, लक्षात ठेवायचं. पण आपण जर याच्या क्लासिफिकेशनचा चार्ट जो तुम्हाला अगदी सुरुवातीला मी जो ड्रॉ करून दिलेला होता तो जर चांगला लक्षात असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% लक्षात येईल की आपण काय केलं होतं. दोन टायटल सुरुवातीला ॲनिमल किंगडम ॲनिमल या त्याचे दोन भाग पाडले होते, नॉन क्वारडेट्स, क्वारडेट्स, बरोबर आहे. पण क्वारडेट्स पुढं सुद्धा जाऊन क्लासिफिकेशन आहे युरो क्वारडेटा, सॅफेलो क्वारडेटा, लक्षात येते, आणि परत नंतर क्वारडेटा. मग तोच उचलला आहे फक्त आपण क्वारडेटा, आणि त्याच्यामधले हे काय करतोय? सहा क्लासेस आपण या ठिकाणी स्टडी करतोय. ओके, सुरुवातीला तुम्हाला आता एक कळलं की बाबा हे सहा क्लासेस आहेत, यांची मराठीमध्ये एकदा नाव बघितले आपण. सायक्लोस्टोमाटा यांना काय चक्रीय प्राणी असं म्हणतात. पायसेस मासे त्यांना आपण म्हणतो. रेप्टायलिया सरपटत चालणारे जे प्राणी आहेत त्यांना आपण रेप्टायलिया असं म्हणतो. ॲम्फीबिया जे पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी नुसते राहत आहेत असं न म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? योग्य, दोन्ही ठिकाणी रेस्पिरेशन करू शकतात असे जे असतात त्यांना आपण काय म्हणतो? ॲम्फीबिया असं म्हणतो. एव्ज, एव्ज म्हणजे त्याला आपण पक्षी असं म्हणतो. त्याला एव्ज हे नाव आपण कधीच वापरत नाही. आपण कोणतं नाव वापरतो? बर्ड्स हे नाव वापरतो. कोणतं नाव वापरतो? बर्ड्स. तर ते बर्ड्स म्हणजे एव्ज आहेत. आणि
आपण जे आहोत तो ते कसले प्राणी आहेत, मॅमिली आहेत, सस्तनी प्राणी किंवा आपल्या घरात जे पाळीव प्राणी आहेत, कुत्रा आहे, मांजर आहे, बरोबर आहे, गाय आहे, म्हैस आहे, या सगळ्या हे सगळे जे आहेत याला आपण काय म्हणतो, मॅमिलियन आहेत. हे काय आहेत, मॅमिलियन. आता लक्षात घ्या, आपल्याला एक एक क्लास पकडायचा आहे आणि एका एका क्लासचा आपल्याला काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे. तरी पण बेसिक बेसिक सुरुवातीला मी काय करणार आहे, एकदम शॉर्टमध्ये जसं तुम्हाला तिकडं नॉन कॉर्डेट्समध्ये एक एक जणाचं जे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते सांगितलं होतं, तसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. नीट देण्यात घ्यायचं, सायक्लोस्टोमाटा, सायक्लोस्टोमाटा याचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे एक, ते फार महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हे कसले आहेत, ज्वालेस आहेत. कसले आहेत, ज्वालेस. ज्वालेस म्हणजे त्यांना जबडा नाही, जबडा नसणारा कॉर्डेट्समधला एकमेव जो घटक आहे तो आहे सायक्लोस्टोमाटा. बाकीच्यांना जॉ काय आहेत, प्रेझेन्स आहेत. ओके, ठीक आहे. आता जे हेअरवाले आहेत म्हणतो आपण, हेअर प्रेझेन्स आहेत, हेअर बाहेर एक्स्टर्नल बॉडीवरती हेअर प्रेझेंट आहेत, ते कोण आहेत, मॅमलियासारखे आहेत, बरोबर आहे. किंवा त्यांना मॅमरी ग्लँड्स आहेत, मॅमलियावाल्यांना मॅमरी ग्लँड्स आहेत, जे की त्याचा उपयोग ते काय करतात, आपल्या पिल्लांना पोषण करण्यासाठी त्याचा यूज करत असतात. ओके, एव्ज पक्षी तुम्ही बघितलेले आहेत ज्यांना पंख आपल्याला दिसतात, सो त्यांचं जे एक्स्टर्नल बॉडीचं स्ट्रक्चर आहे ॲज अ पंखाच्या स्वरूपात आहे, बरोबर आहे. त्यांना आपण काय म्हणतो, फ्लाइंग, ते फ्लाइंग करतात, बरोबर आहे की नाही, हां, फ्लाइंग करण्यासाठी जे यूज करतात त्याच्या स्वरूपामध्ये, बरोबर आहे, पक्ष्यांना त्या पद्धतीचं स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे. एम्पीबिया, दोन्ही ठिकाणी रेस्पिरेशन करू शकतात, म्हणजे पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी ते काय करतात, बोथ प्लेसेस कॅन बी रेस्पायर्ड. रेप्टायली आहेत, सरपटत चालतात, जे सरपटत, उदाहरणार्थ आता साप आहे, बरोबर आहे. म्हणजे हे जे कॉर्डेट्सवाले आहेत, लक्षात घ्या, या कॉर्डेट्सवाल्यांना सगळ्यांना देण्यात घ्या, सगळ्यांना काय प्रेझेन्स आहे बाबा, एक महत्त्वाची गोष्ट, पाठीचा कणा आहे, पाठीचा कणा असणारे असे. त्याच्यामध्ये हे एकूण काय करतोय आपण, 6 क्लासेस या ठिकाणी काय केलेलं आहेत, क्लासिफाईड आपण केलेले आहेत, लक्षात येते. आता तुम्ही जर आपल्या पुस्तकामध्ये बघितलं तर एक जे शेवटचं पेज आहे, त्या एका शेवटच्या पेजवरती पाठपुटवरती हे सायक्लोस्टोमाटा, पायसेस, रेप्टायले, एम्फीबिया, एव्ज आणि मॅमिलिया याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, लक्षात येते. आता हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातनं पण फार महत्त्वाचं असतं, याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारतात, याच्या अगोदर विचारले गेलेले आहेत. मग आता तुम्ही काय करायचं, आज बघा, ह्या असं टायटल द्यायचं कॉर्डेट्स, त्याच्यात हे अशा पद्धतीनं हा चार्ट काढायचा, जे सगळं लिहिलेलं आहे फळ्यावरती ते काय करायचं, लिहून काढायचं. ओके, आणि हे एवढं तुम्हाला लिहायचं आहे, लक्षात घ्या. आणि एवढं लिहून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, सायक्लोस्टोमाटा असं टायटल द्यायचं आणि त्याच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात, लक्षात घ्या, ते लिहायचे, शिकवलेले नाहीत मी आणखीन, ते काय करायचे, तुम्ही लिहायचे, त्याचे एक्झाम्पल्स पण लिहायचे. आणि नेटवरती, गुगलवरती काय करायचं, सायक्लोस्टोमाटा असं टायटल द्यायचं, त्याच्यात कोणकोणते ॲनिमल्स येतात ते एकदा बघून घ्यायचे. एकदा ॲनिमल्स तुम्ही बघितले, मी नंतर ज्यावेळेस हे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सांगणार आहे त्यावेळेस ते 100% तुमच्या लक्षात येतील. पायसेसचं तसंच करायचं, रेप्टायलियाचं तसंच करायचं, ओके, ॲम्फीबियाचं तसं करायचं, ॲव्हेजचं, मॅमलियाचं, असं प्रत्येकाचे लक्षात घ्या, गुगलवरती सर्च करून त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल्स तुम्ही काय करायचे, लिहायचे आहेत. आज तुम्हाला काय काम आहे, सायक्लोस्टोमाटा आणि पायसेस या दोघांचा स्टडी तुम्ही करायचा, फक्त म्हणजे गुगलवरती दोघांचा स्टडी करायचा, सायक्लोस्टोमाटा आणि पायसेस. पुढच्या लेक्चरमध्ये ह्या दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला सांगणार, त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये ह्या दोघांचे सांगणार, बरोबर आहे, आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये काय होतं, या दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स. कदाचित हे लेक्चर मी लवकरच टाकण्याची पण शक्यता जास्त आहे. ओके, रविवारी वगैरे ह्याच्यावरती लेक्चर्स आपण घेतोय. एका दिवशी 3 लेक्चर जरी समजा टाकली तर त्याच्यामुळे काय करा, सर्चिंग करून ठेवा, जसं तुम्हाला वेळ मिळतोय तसं याच्याबाबत सर्च करा, जरा याचे व्हिडिओ बघा, याच्यामध्ये जे प्राणी आहेत त्यांचे व्हिडिओ बघा, मग कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासताना आपल्याला खरी मजा येईल आणि ते आपल्याला खरं काय होतं आहे कळणार आहे. ओके, ठीक आहे, एवढंसं पुरेसं आहे. अगोदर झालेला सगळा भाग परत एकदा ॲनिमल क्लासिफिकेशनचा रिवाइज करा, सगळा इम्पॉर्टंट आहे. आणि आता इथून पुढे एक लेक्चर होईल याच्यावरचं, मोठं लेक्चर असेल ज्याच्यामध्ये सगळे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन केलेले असतील आणि हा धडा त्या ठिकाणी संपेल. ओके, धन्यवाद, थांबूयात.